जय महाराष्ट्र, मी वेदश्री तामणे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे E3 मध्ये. आपले जय अदिती म्हणजे सुरुची अडारकर आणि सुयश टिळक आपल्या रंगभूमीवरती भेटायला आलेत आणि कालच त्यांच्या या नव्या कोऱ्या नाटकाचा म्हणजेच स्ट्रॉबेरीचा पहिला प्रयोग संपन्न झाला. या पहिल्या प्रयोगाच्या आधीची जी ग्रँड रिहर्सल होती तिकडे माझा मित्र श्रेयस पोहोचला होता. आता तिकडे काय धमाल चालली आहे या पाहूयात. तुझ्या सवे असणे तुझ्या विना जगायचे हे कसे, अनोळखी नसुनी अनोळखी म्हणायचे कसे, हे वाक्य आहे जय अदिती ह्यांच्या गोड नात्यातले. एक ठिकाणी काम करायचं तरीही अनोळखी वागायचं. तुझ्या सवे असुनी तुझ्या विना जगायचे रे कसे, अनोळखी नसुनी अनोळखी म्हणायचे कसे. हे करत जय आदितीची केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडली. त्यांची छोट्या पडद्यावरची लव्ह स्टोरी जरी संपली असली मात्र आता या दोघांनी एक नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. हा प्रवास आहे तो म्हणजे नाटकाचा आणि हे नाटक आहे स्ट्रॉबेरी. ज्या नाटकाची टॅगलाईनच आहे, प्रेमात पडलेल्या प्रत्येकाची लव्ह स्टोरी. खरं तर खूप कमी वेळ असतो पण खूप जास्त आणि मेमोरेबल टाईम असतो तालीम, रंगीत तालीम ते प्रयोगाचा वेळ. म्हणजे आता प्रयोग येणारच आहे, रंगीत तालीमचा वेळ आहे. काय सांगशील तुम्ही? खूप नाही, काही तास उरलेत आता फक्त. आणि पहिला प्रयोग आला आहे अगदीच तोंडावर. सो धगधग वाढली आहे, टेन्शन वाढलेलं आहे. जितके आम्ही रिलॅक्स आत्ता दिसतो आहे ते ॲक्च्युली रिलॅक्स नाही, दमलेले आहोत आम्ही. सो तालीम करून आता आम्ही सज्ज झालेलो आहोत ऑलमोस्ट. आणि नाटकाच्या बाबतीत नेहमी शेवटच्या मिनटापर्यंत काही ना काहीतरी नवीन सापडत असतं, नवीन काहीतरी शोधायची धडपड चालू असते. सो ती धडपड आता चालू आहे आणि एक्साइटमेंट आहे खूप आणि नर्वसनेस आहे. एकमेकाशी अजून बोलणं चालू आहे का? इकडे सेटिंगला थोडंसं मागे करायला लावूया असं काय बोलणं सुरू आहे का नेपथ्यामध्ये? हो, ऑफकोर्स. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अख्खं सेट झाल्यावर पण काही वेळेला तुम्ही तुमची कम्फर्ट लेवल थोडीशी बघता आणि त्याप्रमाणे थोड्याशा गोष्टी केल्या जातात. त्या केल्या जात आहेत पण आय थिंक मेजर असं काहीच नाही आहे, कारण सगळं आम्ही किती कम्फर्टेबल राहू आणि सगळं या पद्धतीनेच सगळं केलेलं आहे. सो मला असं वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काहीतरी थोडेफार बदल होणं अगदीच अपेक्षित आहे, पण बाकी सगळं उत्तम झालेलं आहे. आम्ही म्हणजे आमचं मला माहीत नाही, पण आमचं सोडून बाकी सगळं उत्तम आहे. तुमच्या दोघांची केमिस्ट्री तर आहे पण बाकी दोन कलाकार पण आहेत, निखिल आणि केतकी, त्यांच्यावर केमिस्ट्री कशी पकडतो? निखिल आणि केतकीच्या रूपात आम्हाला ॲक्च्युली आम्ही दोघं मित्र आहोतच कार्यद्रोहामुळे, पण आम्हाला त्या दोघांमुळे एक नवीन सेट ऑफ फ्रेंड्स मिळाला कारण आम्ही त्या दोघांसोबत पहिल्यांदा काम करतो आहे. केतकी आणि निखिलचं काम मी टेलिव्हिजनवरच बघितलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी कधी त्यांचं काम बघितलं नव्हतं. पण नाटक करत असताना आमच्यात एक वेगळी मैत्री सुरू झाली आहे, नॉट जस्ट बोथ ऑफ देम, अख्खी टीमच. सिरियल होती ते, सिरियलच्या वेळी झी मराठीचे पुरस्कार असेल तेव्हा लोक भेटत असेल, पण यावेळी तुमच्या परफॉर्मन्स नंतर लोक आत येऊन भेटणार आहेत, तुमच्याशी बोलणार आहेत, ती कुठे ना कुठे एक मोठी पर्वणी असेल तुमच्या दोघांसाठी? खरं सांगू तर मला भीतीच वाटते की कारण टेलिव्हिजनवरती एक मालिका बघणं, ती आवडणं आणि एक नाटक आवडून त्याची पावती लगेच देणं ह्याच्यात खूप फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. कारण हे 2 तास असतात रंगमंचावरचे, जे लाईव्ह मी माझ्या म्हणलं तसं लाईव्ह आहे सगळं. आणि टेलिव्हिजनमध्ये एखादा एपिसोड नाही आवडला किंवा एखादा भाग नाही आवडला तरीसुद्धा मग दुसऱ्या भागात आम्ही काहीतरी करू शकतो. इथे काहीच, देर इज नो सेकंड चान्स ॲट ऑल. आणि त्यानंतरही प्रेक्षक जर येऊन भेटले तर नक्कीच खूप आवडेल, कारण त्याच्यापेक्षा चांगलं मोटिवेशन किंवा त्याच्यापेक्षा चांगलं ब्लेसिंग दुसरं काहीच नाही. मी जर प्रेक्षकांना नाटक आवडतं आणि ते लगेचच येऊन सांगावं असं वाटतंय त्यांना, किंवा काम आवडतंय तर लगेचच येऊन सांगावं असं वाटतंय, तर डेफिनेटली ती खूपच मोठी पर्वणी असेल.
अपेक्षा आहे की प्रेक्षकांनी सगळ्यांनी आत येऊन तुझं कौतुक करावं की तुमच्या दोघांचं कौतुक करावं? कौतुक आत येऊन नाही केलं तरी निदान बाहेर वाईट बोलू नये. रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे खूप जास्त, कारण डेली सोपमध्ये काम केल्यानंतर एक असं असतं की लोकांना आवडतं नाही आवडत आपल्याला ते सोशल नेटवर्किंग साईट्सवरून किंवा टी आर पीजवरून आपल्याला ते कळतच असतं, पण इथे ऑप्शनच नसतो, म्हणजे थेट येऊन ते सांगूच शकतात की हे नाही आवडलं आहे किंवा आवडलं आहे. सो ऑफकोर्स काम आवडून एखाद्याचं काम आवडून छान झालं आहे त्याच्यापेक्षा नाटक त्यांना आवडणं आणि त्यांनी नाटकाबद्दलची पावती देणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सो ऑफकोर्स म्हणजे ह्याच आम्ही सगळीजणच आम्ही मेहनत याच एका गोष्टीसाठी करतो आहे, लोकांसाठी, त्यांना ते आवडावं. या नाटकात सुरेश आणि सुरुची सोबत एक धमाल जोडी पाहायला मिळणार आहे. ती जोडी आहे निखिल आणि केतकीची. खरं नेपथ्य एवढं छान आहे ना की खूप साऱ्या गोष्टी आहेत ना हातात पकडण्यासाठी. मी छत्री तुशी बाबा असं सगळं चालूच आहे. नेपथ्य तर खूप छान झालं आहे, तसंच नाटकही खूप छान झालं आहे. आता जसं ओपन होत आहे आणि लोक बघत आहेत त्यांचा जसा रिप्लाय येतो आहे त्याच्यावर अजून छान छान कळेल काय काय आहे ते. सोशल नेटवर्किंग साईट्सवर नाटक हॅमर झालं लोकांना, कारण ते वेगवेगळ्या इमेजेस असेल, वन लाईनर असेल प्रेमाच्या, तर त्या सोशल नेटवर्किंग साईट्सचा खरंच पब्लिसिटी ज्या पद्धतीने होते आहे आणि जेवढं इंटरेस्टिंग ज्या पद्धतीने होते आहे तेवढंच इंटरेस्टिंग आमचं नाटकही आहे, आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं क्रेडिट अख्ख्या टीमला आहे. प्रेम आमची जी टॅगलाईन आहे की जी प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात पडत राहणार सगळ्या व्यक्तींना हे रिलेट होतच होतं, मग ती तरुण असो मग ती म्हातारी झालेली असो व्यक्ती म्हणजे वृद्ध असो, ते कनेक्शन आहे. आणि हो नुसत्या प्रेमात पडलेल्या किंवा प्रेमात पडत राहणाऱ्या असं नाही, ज्यांचं ब्रेकअप झालंय त्या लोकांसाठी पण आहे ही स्टोरी. म्हणजे तितकंच महत्त्वाचं ब्रेकअप झालेल्यांनी कसं प्रेमात पडावं हे दाखवणारी स्टोरी. खरं तर मी सुरेशलाही विचारलं, सुरुचीला विचारलं आणि हा प्रश्न तुम्हालाही लागू होतो, कारण मालिका केल्यानंतर सिनेमा केल्यानंतर पण नाटकाची एक वेगळी पर्वणी ही असते की ऑडियन्स तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट होतो, मग तो त्या प्रयोगानंतर आत येऊन तुमचं कौतुक करणं असो की बाबा मला हे आवडलं नाही हे ऑडियन्स सांगू शकतो त्या क्षणी, तर हे कुठे ना कुठे खरंच पर्वणी आहे का कलाकारासाठी? खूप मोठी पर्वणी आहे. म्हणजे मला काम करताना तेवढं टेन्शन येत नाही जेवढं कोणी येऊन सांगतं ना की ते काय. मी आत्ता रिहर्सल बघून देखील जे कोणी येऊन सांगतात आमचे दिग्दर्शकच खूप ओरडतातच, पण जे काही सांगतात इतर कोणी नवीन आलं असेल तर तेव्हा असं होतं की यार हे आत्ता यांना असं वाटतंय ओके ठीक आहे, यांना असं वाटतंय ओके ठीक आहे, पण हे एवढंच तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे पर्वणी तू ज्या पद्धतीने म्हणतो ना त्याच्यापेक्षा ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, कारण ऑडियन्सला तिथल्या तिथे फेस करायचं असतं म्हणजे, आणि तुम्ही तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. सो ही कलाकाराची कसब आहे आणि प्रत्येक कलाकार हा एका कौतुकासाठी हे असतो की अरे कौतुक होणं हे आमची कुठेतरी एक सुप्त इच्छा असते. सो नाटकामध्ये ते आम्हाला खूप मिळतं, पण त्याचबरोबर आमच्यावर टीकाही बऱ्याच पद्धतीने होऊ शकते. सो आमच्यासाठी खूप ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे मला इथे जाणवते ते मला तिथपर्यंत पोहोचवायचं आहे. खरं तर आपण म्हणतो नाटक हे जे रंगभूमीवर होतं, मात्र हे नाटक करण्यामागे सुद्धा एक मोठी फौज असते. ही फौज म्हणजेच नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता. स्ट्रॉबेरीची जी टीम आहे ना त्याच्या मागची जी टीम आहे, खणकर टीम ज्याला आपण म्हणतो आणि ज्यांनी सोशल नेटवर्किंग साईट्सवर फुल तुफान आणलं, मी पहिला त्याच्याकडे जाईन. सर विथ द इमेजेस, विथ द वन लायनर्स, फुल तुफान आहे सोशल नेटवर्किंग साईट्स, हे जे आहे दॅट इज अ न्यू थिंग कमिंग इन दिस इंडस्ट्री, काय सांगाल? नाटक नवीन आहे, नाटक फ्रेश आहे स्ट्रॉबेरीसारखं, त्यामुळे अख्खी कॅम्पेन फ्रेश असली पाहिजे होती. आणि मला असं वाटतं वी आर ऑलरेडी इन टू द मॉडर्न वर्ल्ड आणि मॉडर्निझम थोडंसं ॲडव्हर्टायझिंगमध्ये आलं पाहिजे. मी स्वतः ॲडव्हर्टायझिंग बॅकग्राऊंडचं असल्यामुळे मला पर्सनली असं वाटतं की आपण किती वेळ त्या ट्रेडिशनल गोष्टी आपण ह्यानं त्या पद्धतीने ट्विक करत वापरणार, म्हटलं की काहीतरी आउट अँड आउट वेगळं करूया, त्याच्यामध्ये शॉक व्हॅल्यू असेल चालेल, लोकांनी शिव्या घातल्या चालतील, शाबासकी दिली वेलकम, बट द पॉईंट इज लेट अस डू समथिंग जे करताना आपल्याला स्वतःला मजा येईल.
सो वी एन्जॉयड द होल प्रोसेस ऑफ मेकिंग द पोस्टर्स डुईंग द फोटोग्राफ्स आणि मी स्पेसिफिकली सांगतो की आता आमच्या तिघं सोडून जी महत्त्वाची दोन लोकं आहेत जी ह्या पोस्टर्स आणि सोशल मीडियावर जो काय धूम झालेला आहे त्याच्यामागे ते म्हणजे आमचा फोटोग्राफर तेजस नेरूरकर आणि डिझायनर मिलिंद मटकर या दोघांनी अमेझिंग काम केलं आणि दे हॅव डिलिव्हर्ड इट. आणि मला असं वाटतं की आयडिया एक असते आणि त्याच्यानंतर सगळी टीम मिळून त्याला एक्झिक्यूट करते आणि ते माउंट करते आणि त्याच्यानंतर जो काही रिझल्ट येतो दॅट इज द रिझल्ट व्हॉट यू हॅव बीन सीन. या नाटकाच्या कथानका संदर्भात मी असं बोलेन की पडणं हे जे क्रियापद आहे ना ते बऱ्याचदा निगेटिव्हली वापरलं जातं, म्हणजे आपण धावता धावता पडतो किंवा निवडणुकीत पडतो. पण पडणं हे क्रियापद एका शब्दाच्या बाबतीत इतकं खूप आपल्याला छान वाटत असतं ना की जे आयुष्यभर आपण विसरत नाही ते म्हणजे प्रेमात पडणं. तसंच ही जी कथा आहे ही प्रेमात पडणारी, प्रेमात पाडणारी आणि पाडायला भाग लावणारी अशी एक वेगळी लव्ह स्टोरी आहे. तुला माझ्याशिवाय दुसरं कोणी आवडू शकतं या गोष्टीवर तुझा सुद्धा विश्वास नसतो. प्रश्न आता फक्त 14 तारखेची वेळ का तो पण एक प्रेमाचा दिवस असू शकेल. टॅगलाईनच होती आमची, येस ऑलवेज 14 प्रेमात पडायला 14 फेब्रुवारी का 14 एप्रिलही चालते. इथे घेणार होत एक छोटासा ब्रेक, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा जय महाराष्ट्र.